मी अश्विनी महेश पाटील आणि पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भक्ती पाटील यांनी कमेंट मध्ये टाकलं होतं की सुकी मच्छीची भाजी आणि फ्राय दाखवा म्हणून. तर पावसाळ्यामध्ये मच्छी काही भेटत नाही, त्यावेळेस आपल्याला एकच उपाय असतो की सुकी मच्छीची भाजी किंवा फ्राय. त्यासाठी आपण स्पेशल सुकी मच्छी भरून ठेवतो आणि त्यातलाच आज प्रकार बागड्याचा आहे आणि मी बागड्यांची भाजी आणि फ्राय तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला बागडे कसे साफ करायचे ते दाखवते. तर सर्वप्रथम मी एक पातेलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. ते गरम पाणी बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे आपण सुके बागडे आहे, हे सुके बागडे आपण ह्या पाण्यामध्ये घालणार आहे. मी बागड्यांना कसं भरपूर मीठ असतं ना, आणि ते मीठ काढण्यासाठी आणि कडक सुद्धा असतात, त्याच्या त्यासाठी आपण हे बागडे गरम पाण्यामध्ये टाकणार आणि छानसा असा उकळा घेणार आहे. माझी मैत्रीण आहे, तिने हे मला बागडे भेट दिली आहे आणि हे बागडे आहेत मँगलोरचे, इथले नाही आहेत, त्यामुळे खूप सुंदर आणि टेस्टी असतात. आता मस्त आपण हे गरम पाण्यामध्ये भिजत घालूया. एक 10 मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजत घालायचे आहेत ना. हे पूर्ण भिजत घातलेले आहेत. आता बागड्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार हे मी तुम्हाला प्रथम दाखवते. त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे 2 मोठे कांदे असे उभे कापून घेतले आहेत. आपल्याला उभे कांदे कापून घ्यायचे आणि असा पातळसा कापून घ्यायचे. 1 मोठं टॅमेटो उभं कापून घेतलेलं आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. कोथिंबीर, 1 मोठी मिरची, चिंचेचा कोर आणि 2 वांगी घेतलेली आहेत. अशी उभी कापून घ्यायची आहेत आपल्याला. वांग्यामध्ये आपली बी आपली थोडी काळी पडलेली आहे, ठीक आहे, काही नाही होत. आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. हे सगळं साहित्य आहे आणि आपलं बाकीचं नेहमीप्रमाणेच मसाला, हळद आणि मीठ, तेल चवीनुसार. 10 मिनिटं झाली आहेत आणि पाणीसुद्धा थंड झालंय. आता बागडे कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे बागड्याचं डोकं काढून टाकायचं आहे. त्यानंतर हे पाठीमाग्याचं स्किन असते ही आपण थोडी घासून ही काढून टाकायची आहे. बघा असा हा पूर्ण असा व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं असं बाजूला काटे असतात हे सुद्धा आपण काढून घ्यायचे आहेत. असा व्यवस्थित असा सगळा साफ करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एका पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहे. हे डोकं काढून टाकते. त्यामधला थोडासा काटा, कारण मी ह्यातला अर्धा फ्राय करणार आहे ना, मग आपल्याला आखे ठेवावे लागणार. आणि ही शेपूट आहे ही काढून टाकायची आहे. आणि पुन्हा हे थोडस असं घासून ही स्किन काढून टाकायची. हे मी आता फ्राय करण्यासाठी हे घेणार आहे. आता मी हे फ्राय करणार आहे. हे बागडे म्हणजे आपण फ्राय करण्यासाठी काढले आहेत आणि हे आपण भाजीसाठी घेतलेले आहे. तर भाजीसाठी ना आपण थोडे 2 तुकडे करून घेणार ह्याच्यामध्ये, म्हणजे एवढा मोठा पीस नाही आपण ठेवणार, असे लहान लहान पीस करून घेणार आहे. बागडे फ्राय करण्यासाठी मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे 2 चमचे. त्यामध्ये मी मसाला घालते 1.5 चमचा, हळद 1/2 चमचा, चिंचेचा कोर घेतलेला आहे आणि तो आपण जाडसर असा कोर काढलेला आहे. आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. मिठाचा मी वापर बिलकुल करणार नाही आहे, कारण बागड्याला भरपूर मीठ लावलं असतं, त्याच्यामुळे आपण फ्राय करताना मीठ मी वापरणार नाही आहे. आता हा मसाला रेडी झालाय, आपण ह्या बागड्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. दोन्ही साईडने आपण व्यवस्थित मसाला लावून घ्यायचंय. मी सर्व बागड्यांना मसाला लावून घेतलेला आहे. 1-10 मिनिटांसाठी मी मॅरिनेट करून ठेवते आणि तोपर्यंत आपण आता भाजी बनवूया. त्याच्यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. बागडा हा खूप वाटू असतो, त्याच्यासाठी मी हिंग टाकणार आहे फोडणीला. 1/2 चमचा हिंग घातलेला आहे,
आणि एक मिरची मोठी घेतली होती मी, त्याचे तीन तुकडे असे करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी घालते कांदा, कांदा मस्त आपण तेलात परतवून घ्यायचा आहे आणि थोडासा लाल असा करून घ्यायचा आहे। कांदा थोडा शिजत आला आहे, आता ह्यामध्ये मी घालते कढीपत्ता। कढीपत्ता तेलावर नाही टाकायचा, पण तेलावर टाकला तर तो परतून जातो आणि आपण असा टाकल्यानंतर दिसायला पण सुंदर हिरवा वाटतो आणि त्याला सुगंध खूप येतो। त्यानंतर मी ह्यामध्ये घालते टोमॅटो। टोमॅटो पण जास्त शिजवायचं नाहीये, ह्यामध्ये घालते मी आलं लसूण पेस्ट। मस्त आपण मिक्स करून घ्यायचंय आणि एक दोन मिनिटं शिजून द्यायचंय। दोन चमचे मसाला, एक चमचा हळद घातली होती आणि ते मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे, कारण आपल्याला रसा ठेवायचा आहे म्हणून, पण बागायला कसं मीठ भरपूर असतं ना, म्हणून मी थोडंसं घातलेलं आहे। आता ह्यामध्ये मी घालणार आहे वांगी। ही वांगी मी पाण्यामध्ये ठेवली होती काळी पडू नये म्हणून। आता ही मिक्स करून घेते। मस्त आपला मसाला हा वांग्याला व्यवस्थित लागलेला आहे। आता मी ही थोडंसं पाणी घालते आणि ही वांगी शिजायला ठेवते। आता मी ह्या भाजीवर झाकण ठेवते। आता आपली भाजी शिजेपर्यंत मी तुम्हाला बागडा फ्राय दाखवते। आता मी लोखंडी तवा घेतलाय आणि त्याच्यामध्ये एक पोई तेल घातलंय। तुमच्याकडे कुठलाही तवा असेल तो घेऊ शकता। आणि मी बागडे आता याच्यामध्ये फ्राय करायला टाकते आणि मस्त आपलं मॅरिनेट झालंय बागडे आणि खूप मसालाही सुंदर लागलेला आहे। बागड्यातले एक साईडने फ्राय झालेत, आता मी हे उलटे करून घेते। मस्त ते फ्राय झालेत आणि बागडे फ्रायचा जो सुगंध अप्रतिम आहे, खूप टेस्टी येथे झाले आहेत। आता हे दुसऱ्या साईडने आपण मस्त फ्राय करून घेऊया। बागड्याचे फ्राय झालेत, मी आता गॅस बंद करून टाकते आणि आता आपण भाजी बघूया। मस्त आपली भाजी रेडी झाली आहे आणि वांग सुद्धा आपलं शिजलेलं आहे। आता ह्यामध्ये मी हे बागडे घालते। मस्त असं मिक्स करून घ्यायचंय। मिक्स केल्यानंतर आपण चिंचेचा कोळ घेतला होता एक वाटी, तो मी घालते आणि तो सुद्धा मिक्स करून घ्यायचाय। आपण ना कुठल्याही भाजीला थोडं गरम पाणीच वापरायचंय, त्यासाठी मी अगोदर कोमट पाणी घातलेलं आहे। एक पाच मिनिटं अजून मी भाजी शिजून देणार आहे आणि आपण झाकण ठेवूया। पाच मिनिटं झाली आहेत, आता आपण खोलून बघूया आणि भाजी आपली मस्त झालेली आहे रेडी। आता ह्यामध्ये मी घालते कोथिंबीर, भरपूर आपण कोथिंबीर घालायची आहे। सुकी मच्छी आहे ना, त्याच्यामुळे कोथिंबीर भरपूर घालायची। मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद करून टाकते आणि एका बाउलमध्ये भाजी काढून घेते। आपल्या सबस्क्रायबरने सांगितल्याप्रमाणे सुक्या मच्छीची म्हणजे बागड्याचा रसा आणि बागडा फ्राय रेडी झालेला आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये कळवा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। वाडवळ पारंपरिक पद्धतीने केलेल्या बागड्याचा रसा आणि बागडा फ्राय कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा। तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असतील तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। असेच भेटूया एक पुढच्या छानशा रेसिपीला। स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।